हेलो, नमस्कार आज माझ्या बालमित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान आहात ना? बघा मुलांनो, मागच्या तासाला मी तुम्हाला पतंगावरील नक्षी हे चित्र शिकवलं होतं, तर माझ्या बरोबर पण तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते ड्रॉइंग केलं होतं. तर अजून कोणी केलं का? पूर्ण केलं ना सगळ्यांनी चित्र पतंग नक्षी? ओके ओके, छान. हा, शाबास. तर मुलांनो, आज आपण आपल्या नवीन विषयाकडे वळूयात. मुलांनो, तुम्हाला कोण कोणती फळे आवडतात? फ्रुट्स, एखाद्या फ्रुट्सच नाव सांगा. तुम्ही खाता की नाही फ्रुट्स? छान छान फ्रुट्स. सीताफळ. मला ऍपल ऍपल आवडतो. सफरचंद. चेरी. द्राक्षे. हा, छान छान. बरीच खूप छान छान. चिक्कू, द्राक्ष, कलिंगड, ओके नाही, ऍपल. आणि आता मला सांगा, मँगो, आंबा, आंब्याचा रंग कुठला असतो? पिवळा. पिवळा असतो. छान. आणि आणि ऍपल, ऍपलचा रंग कसा असतो? सफरचंदाचा लाल असतो, ओके नाही. आणि द्राक्ष असतात ना छान छान, गोड आंबट, त्यांचा रंग कसा असतो? हिरवा, पिवळा, जांभळे पण असतात की नाही, व्हायलेट कलरचे डार्क. तर असे पण, अशा पण रंगांचे दोन प्रकारचे द्राक्ष असतात, ग्रेप्स. आणि कलिंगड, कलिंगडाचा रंग कसा असतो मुलांनो? हिरवा. पण जर आपण त्याला कट केलं खाण्यासाठी, तर मग मध्ये कुठला रंग दिसणार? लाल रंग दिसणार. हो, छान. तर अशी छान छान फ्रूट तुम्ही सगळ्यांनी खायची आहेत. आणि बघा, ही झाले फ्रुट्स. आता भाज्या, व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स खातो की नाही आपण? ओके नाही. खाता का तुम्ही? तुम्हाला कुठलं व्हेजिटेबल आवडत? कुठलं व्हेजिटेबल खाता तुम्ही? हॅलो, भाजी. भाजी. हा, कोबी आवडते. अजून वांग, वांगी आवडतात की नाही? ब्रिंजल. ब्रिंजल नाही आवडत. अजून कुठल्या कुठल्या भाज्यांची नावं तुम्हाला माहितीये? बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी आवडते. अजून कुठली भाजी आवडते? टोमॅटर. टोमॅटो. वाव. सॅलड खातो ना आपण? सॅलड. सॅलड मध्ये काय खातो? गाजर. गाजर. गाजर खातो. गाजर रोज खायचं. हा, गाजर खाल्ल्या ना की आपल्या डोळ्याचे छान होणार, माझ्यासारखा चष्मा घालायला लागणार तुम्हाला. रोज एक गाजर खायचं सगळ्यांनी. ऍपल खायचा रोज एक. हा, तर मुलांनो, आज आपण हे जे छान छान फळं आहेत, रंगीबेरंगी, आणि या छान छान ज्या भाज्या आहेत, यांचा आहे की नाही, आज मी तुम्हाला चित्र काढून ते कसं रंगवायचं हे आज आपण शिकणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स. तर आता मला तुम्हाला ते काढण्या अगोदर सांगायचं आहे, आपण हा पेपर घेतो की नाही? मी जेव्हा चित्र काढायला सुरुवात करते ना, तर तुम्ही पण माझ्या बरोबर चित्र काढा. तर चित्र काढताना आता मला इथे ऍपल काढायचा आहे. तो छोटा नाही काढायचा, असा मोठा काढायचा. मोठा असतो की नाही ऍपल? सफरचंद. तो मोठा काढायचा. आता हे एक पान आहे ना, तर ह्या एका पानावर
इथे सफरचंद, इथे एक फ्रूट, इथे एक फ्रूट, असे एकूण चार फ्रूट्स आपण इथे काढणार आहोत. आणि तसंच आपण इथे व्हेजिटेबल्स पण काढून ते रंगवणार आहोत. तर हे बघा, आज सर्वप्रथम मी एक इथे फ्रूट काढते. हा बाळांनो, हे बघा, आता फ्रूट काढताना जे काही आपल्याला फळ काढायचं आहे, फळाचं चित्र, तर अगोदर ना पेन्सिलीने काढून घ्यायचं, लाईटली एकदम. पेन्सिल जास्त प्रेस नाही करायची, कारण जर आपण पेन्सिलीने डार्क चित्र केलं ना आणि आपल्याला जर ते थोडंफार चुकलं असेल तर आपण मग इरेझरने रबरने ते खोडतो, मग खोडल्यानंतर काय होतं, तिथे डार्क दिसतात. म्हणून अगोदरच आपण ते लाईटली असं काढून घ्यायचं. हा आता बघा, हा मी इथे सफरचंदाचा आकार काढलेला आहे, हे बघा. आणि पेन्सिलीने काढून झालं ना की मग त्याला हा जो ब्लॅक कलरचा स्केच पेन आहे ना, त्याने अशी हळूवारपणे आउटलाईन करायची. नंतर सफरचंदाचा वरती आपण आता असा देठ काढूया आणि सफरचंदाचं इथे पान. हे कुठलं फळ तयार झालं मुलांनो, सांगा बघू. हॅलो, सफरचंद. सफरचंद, छान. सफरचंद कोणत्या कलरचा असतो? लाल. येस, असा मोठा छान पैकी काढा. हा हे बघा सफरचंद, ओके, नाही लाल पिवळा, हा खरोखरचा सफरचंद आहे. हा तर असाच आपण कुठे काढला आहे, चित्रामध्ये काढलेला आहे आणि असाच आपण त्याला लाल रंग पण आता भरणार आहोत. हा हे बघा, रंग भरताना अगोदर असं आपल्याला बॉर्डर जी आहे ना सफरचंदाची, तिथे आधी रंग भरून घ्यायचा, म्हणजे तुमचा रंग बाहेर जाणार नाही. हे बघा, अशी बॉर्डर करून घ्यायची. आणि मग मध्ये असा डार्क रंग भरायचा सफरचंदाचा. आता आपण सफरचंदाला रंग भरलेला आहे, रेड कलर भरलेला आहे. आता आपण त्या सफरचंदाचा जो डेट आहे की नाही तिथे आपण ब्राऊन कलर देऊया, चॉकलेटी रंग. हा आणि पानाला कुठला रंग द्यायचा, कोण सांगेल? सफरचंदाच्या पानाला कुठला रंग द्यायचा? हिरवा. मी इथे सफरचंदाच्या पानाला हिरवा रंग भरलेला आहे. आपला हात छान पैकी
लाल रंगाचा सफरचंद तयार झालेला आहे. आवडला की नाही सगळ्यांना सफरचंद? हॅलो, ऍपल आवडला ना? हो, ऍपल रोज एक ऍपल खायचा मुलांनो सगळ्यांनी. हा, असा छान पैकी ऍपल आता आपला काढून रंगवून झालेला आहे. तुम्ही पण माझ्या सोबत करा. आता आपण दुसरं फळ काढूया. फळांचा राजा कोण आहे मुलांना कोण सांगेल मला? फळांचा राजा किंग. शाबास. कोणी सांगितलं? मी टीचर अंकन. कोण? मी टीचर अंकन. ओके ओके, खूप छान. हा, मस्त, शाबास. हे बघा, आता आपण फळांचा जो राजा आहे तो काढूया. आंबा. आता आंब्याचं पान कसं असतं? मोठ असतं. आता हा आपला आंबा काढून झालेला आहे, फळांचा राजा. आता आंब्याला कुठला रंग असतो? आंबा कुठल्या कलरचा असतो? कोण सांगेल? पिवळा. छान छान, पिवळ्या रंगाचा असतो. आता मी इथे पिवळा रंग भरत आहे. हा, तुम्ही पण माझ्या सोबत करा. हा बाळांनो, मोठं काढा चित्र. आधी अगोदर बघा मी कसं काढते. आणि छान पैकी असा डार्क रंग भरा. असा हळूहळू आपण इथे पिवळा रंग भरायचा आहे आंब्याचा. आंबा आवडतो की नाही सगळ्यांना? हॅलो मुलांनो. हा, आंब्याची चव कशी असते? आंबा खाल्लाय ना? कसा लागतो? आंबट लागतो का गोड लागतो? गोड लागतो. हो, गोड लागतो ना आंबा. आंब्याचा आता सीजन येणार आहे तर सगळ्यांनी आंबा पण खायचा. आता आंब्याचं पान कुठल्या रंगाचं आहे? लाल. पान, पान हिरवा. हा, हिरवा. हिरव्या रंगाचं असतं की नाही पान? आता आपण इथे आंब्याच्या पानाला हिरवा रंग भरूया. डार्क रंग भरायचा. आपण रंग भरताना ना खालचा जो पेपर आहे ना व्हाईट, तो दिसता कामा नये असा प्लेन रंग भरायचा. हळूहळू, घाई नाही करायची. आपण आंब्याचा जो देठ आहे त्या देठाला चॉकलेटी रंग भरूया. तपकिरी, ब्राऊन ब्राऊन. आता आपल्या हा आंब्याचा आंबा याच चित्र आपलं काढून रंगवून झालेलं आहे. आता बघा, आता सध्या बाजारामध्ये काही फ्रूट मिळतंय आपल्याला दिसत. हे बघा, हे काय आहे माझ्या हातात? कोण सांगेल काय आहे माझ्या? स्ट्रॉबेरी. आवडते की नाही स्ट्रॉबेरी सगळ्यांना? हॅलो. हा, हे बघा, स्ट्रॉबेरीचा रंग कसा छान छान लाल आहे. हा, आणि स्ट्रॉबेरीचं, येस, स्ट्रॉबेरीची पानं बघा कशी हिरवीगार आहेत. हा, तर अशी स्ट्रॉबेरी पण आपण काढूया. हा, मी इथे तुम्हाला स्ट्रॉबेरी काढून दाखवते. स्ट्रॉबेरी पण आपण मोठी काढायची. हा, ती दिसते लहान पण आपण मोठी काढायची. आपण अगोदर स्ट्रॉबेरीचा असा देठ काढायचा. देठ काढला ना
की मग त्याच असं इथे पानं काढून घ्यायची आणि मग अशी ही स्ट्रॉबेरी इथून असा आकार आणि इथून असा अशी ही स्ट्रॉबेरी आणि इथे थोडे टॉप्स द्यायचे आणि मग स्ट्रॉबेरीचा रंग कुठला डार्क रेड एप्पल पेक्षा सुद्धा डार्क असतो मरून असतो एकदम डार्क कलरची असते की ना स्ट्रॉबेरी मग आपण तिथे आता डार्क रेड कलर भरूया स्ट्रॉबेरीला हळूहळू रंग भरा घाई नका करू स्ट्रॉबेरी पण खायची हा सगळ्यांनी छान लागते आता सीजन आहे मम्मी पप्पांना सांगा या मला स्ट्रॉबेरी घेऊन या म्हणून गोड गोड लागते ती पण गोड आंबट छान लागते अशी छान पैकी स्ट्रॉबेरी आता आपण रंगवत आहोत आपल्या चित्रामध्ये तिला काढलंय आणि तिला आपण रंग भरत आहोत हे बघा आता स्ट्रॉबेरीचा जो हा पार्ट आहे रेड कलरचा इथे मी रंग माझा भरून झालेला आहे आता हे जे स्ट्रॉबेरीचं पान आहे हे कुठल्या रंगाचं आहे हिरवा रंग तर मी आता इथे हिरवा रंग भरत आहे बघा हा हिरवा रंग त्या लाल रंगावर किती उठून दिसत आहे दिसतोय की नाही आता स्ट्रॉबेरीचा जो देठ आहे तिथे आपण ब्राऊन कलर भरूया किंवा हिरवा पण आपण भरू शकतो मिक्सिंग आता आपली स्ट्रॉबेरी रंगवून झालेली आहे आवडली की नाही मुलांना सगळ्यांना स्ट्रॉबेरी हो छान आता अजून एक फ्रूट आता सध्या बघा बाजारात ते पण आहे आता मी ते काढते हा तुम्ही मला सांगा मी काय काढलेलं आहे बघू कोण ओळखत लेमन नाही लेमन फ्रूट आहे का नो ऑरेंज संत्री संत्री माहिती आहे ना सगळ्यांना ऑरेंज आठवलं ऑरेंज माझ्याकडे हा तर ऑरेंजचा कलर कुठला असतो ऑरेंजच असतो की नाही संत्री ऑरेंजचा कलर ऑरेंज आहे ऑरेंजचा कलर ऑरेंजच असतो ती पण गोड आंबट लागते हा आता तुम्ही हे बघा मी तुम्हाला इथे आंबा सफरचंद स्ट्रॉबेरी आणि संत्री हे काढून दाखवलं या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणती फळे आवडतात
असतात ती सुद्धा तुम्ही काढू शकता. जसे उदाहरणार्थ ग्रेप्स, द्राक्ष की नाही, ते पण तुम्ही काढू शकता. चेरी, चेरी एकदम सोपी आहे. चेरी कुठल्या कलरची असते? लाल, लाल कलरची असते. हा हे बघा, आता आपण संत्र्याच्या पानाला कुठला रंग भरायचा? हिरवा. हिरवा, हा हिरवा. आता मी तुम्हाला पटकन चेरी काढून दाखवते. हा आपली संत्री झालेली आहे रंग. चेरी पण कुठल्या कलरची असते? लाल कलरची असते. आपले केक असतात की नाही, तुम्ही तुमचा जेव्हा बर्थडे असतो, वाढदिवस असतो, तेव्हा तुम्ही केक आणता, मग त्या केक वर ही चेरी लावलेली असते. बघा ही चेरी. आणि इथे ब्राउन. आता मुलांना आपले हे फळांची चित्र काढून झालेली आहेत. हा आंबा, संत्री, सफरचंद, स्ट्रॉबेरी आणि चेरी. तर तुम्ही पण अशी छान छान चित्र काढा फळांची आणि मला ती दाखवा. आता आपण एक फळांबरोबर आपल्याला भाज्या पण खायच्या आहेत, तर आता आपण आवडली की नाही ही चित्र? आवडली सगळ्यांना फळांची? हा छान. हा अशी काढा तुम्ही. आता मी हे चित्र बाजूला ठेवते. आता आपण काढणार आहोत भाजी. भाजीमध्ये मी सगळ्यात अगोदर घेते हे काय आहे बघू माझ्या हातात, सांगा. येस, गाजर. गाजर रोज एक खायचं की नाही, बरोबर. आणि हे काय आहे? टोमॅटो. येस. ब्रिंजल, वांग. हा आणि हे भेंडी. भेंडी, लेडी फिंगर्स. ओके फिंगर्स. ओके. आता ब्रिंजल बघा मोठं पण असत कि नाही मोठं ब्रिंजल? आज आपण मोठं ब्रिंजल काढूया. बघा ब्रिंजलचं असं इथे देठ काढायचा आणि मग ब्रिंजलचं असं इथे पान काढायचं आणि मग हा आकार असा. सगळे कलर का तोडले? का तोडलेस? का तोडले सगळे कलर? का तोडलेस? आपला हा ब्रिंजल काढून झालेला आहे. आता आपण ब्रिंजलला इथे आपलं मोठा असतो ना ब्रिंजल डार्क कलरचा, तो भरते. हा कुठला कलर आहे? डार्क पर्पल असतो की नाही? जांभळा. जांभळा, डार्क जांभळा. याची
हा हिरव्या रंगामध्ये पण असतो, जांभळ्या रंगामध्ये पण असतो. हे मोठ वांग आहे. ते आता हा मोठा वांग आहे ना, इथे हळूहळू तुम्ही रंग भरा. रंग हातात पकडताना थोडे जवळ पकडा, म्हणजे तुमचे रंग तुटणार नाहीत. आता या वांग्यामध्ये कुठला रंग भरलाय मी? हॅलो मुलांनो, कुठला रंग भरलाय? जांभळा. हा, आणि आता हा जो वरचा देठ आहे तिथे कुठला भरते मी सांगा बघू. हिरवा. हिरवा. ओके हिरवा. हा आता आपलं हे छान पैकी वांग काढून रंगवून झालेलं आहे. आवडलं की नाही सगळ्यांना? हो. ब्रिंजल आवडला ना सगळ्यांना? सगळ्यांनी काढायचं आहे की काढायचं आहे. हा आता आपण काढूया गाजर. गाजर. हा गाजर काढूया आपण. आता आता आपण ना इथे आधी गाजराचं असं पान काढूया. मग गाजराचा इथला भाग हे बघा मी कसं काढते नीट बघा. इथे जाड असत आणि मग ते निमुळत निमुळत होत जात इथे. हा असं गाजर काढायचं. गाजर कुठल्या रंगाचं असत? नारंगी. येस शाबास. नारंगी रंगाच असत. आणि गाजराच पान सगळ्यांची पानं कुठले? हिरवा. हिरव्या रंगाची असणार. हिरवा रंग. ओ हो हिरवा. आणि इथे पण थोडासा ब्राउन कलर देऊया. आणि मग गाजराला आपण ऑरेंज कलर भरूया. गाजर रोज एक खायचं बाळांनो. खाता ना तुम्ही? खाता की नाही? हा रोज एक खायचं. जे खात नसतील त्यांनी खायचं. हा हे बघा असं छान पैकी गाजर आता मी रंगवत आहे. ऑरेंज रंग भरत आहे त्याच्यामध्ये. आता आपलं ब्रिंग हे मोठं वांग आणि गाजर रंगवून झालेलं आहे. आता आपण सॅलड खातो की नाही? तर सॅलड मध्ये आपण गाजर खाल्लं पाहिजे. आणि गाजराबरोबर
एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे बीटरूट. बीट माहिती आहे ना सगळ्यांना, डार्क हो छान ते असं रेड कलरचं असतं, ते सगळ्यांनी खायचं. आता आपण ते बीटरूट काढूया. बीट कुठल्या कलरचं असत कोण सांगेल? लाल. यस, लाल रंग. हा, लाल रंगाचं असत बीट. हा, मी या बीटला लाल रंग भरत आहे. बघा बीट आणि इथे आपण थोडासा ब्राऊन कलर भरूया. आता आपल्या पीठला बीटरूटला कलर भरून झालेला आहे. आणि आता शेवटचं मी तुम्हाला दाखवत आहे तो म्हणजे टोमॅटो. बघा एकदम सोप्पा सगोल काढायचा. टोमॅटोचा कलर कुठला असतो? कुठला असतो टोमॅटोचा कलर? मुलांना लाल. हा, हळूहळू रंग भरा. हा आपला टोमॅटो रंगवून झालेला आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर वेगळ्या कुठल्या भाज्या काढता येत असतील तर त्या काढू शकता, मुळा काढू शकता तुम्ही. आणि इथे आता आपण वर हिरवा रंग भरूया टोमॅटोच्या पानांना. आवडलं सगळ्यांना हे वांगी, गाजर, टोमॅटो आणि बीट. हा, आणि फळ. हा, तुम्हाला आवडलं की नाही? आज काय शिकवलं मी तुम्हाला? व्हेजिटेबल हा आपला आजचा विषय होता. तर या फ्रुट्स मध्ये आपण हा आंबा, सफरचंद, स्ट्रॉबेरी, चेरी आणि ऑरेंज संत्री हे आपण काढलं. पेन्सिलीने काढायचं, मग त्याला आउटलाईन करायची आणि मग त्यात रंग भरायचे. आणि त्यानंतर आपण शिकलो या भाज्या. वांगी, मुठ वांग काढलं आपण, आणि कॅरेट, गाजर, बीट आणि टोमॅटो. हा, तर मुलांनो आता मला तुमची चित्र दाखवा बघू. तुम्ही काढली माझ्या बरोबर?
दाखवा दाखवा इकरा वेरी गुड इकरा हा खूप छान सुंदर अजून कोणी कोणी काढले मी काढले आपलं नाव सांगा बाळांनो तुमचं नाव सांगा हा आता तुम्ही मगाशी सुरुवातीला सूचना दिली होती की चित्र मोठं काढायचं तर आता मला सगळ्यांचं चित्र मोठं दिसत आहे रेहान छान हा रेहानने छान अशी मोठी मोठी फळं काढलेली आहेत शाबास हा आता हा कोण आहे मयुरेश मयुरेशने पण खूप सुंदर फळं काढली आहेत हा छान अजून कोणी कोणी काढली आहेत वाव सोनम छान छान मस्त सगळ्यांची बघते हा मी हा हा कोण आहे आदित्य आदित्यने बघा कशी मोठी दोन फळं काढली आहेत ऍपल आणि आंबा छान मस्त हा सुंदर शाबास हा मुलांना व्हेरी गुड खूप सुंदर खूप सुंदर हो 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 ब्युटिफुल सगळ्यांचं आजचं ड्रॉइंग जे आहे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सच खूप छान झालेलं आहे आता हे आपण काढलेलं आहे ना हे खायचं पण ना सगळ्यांनी फ्रुट्स वगैरे अशी बाजारातून आणायला सांगायची मम्मीला आणि ते खायचे पण आणि असे छान छान ज्यांचे रंगवून नाही झालेले त्या सर्व विद्यार्थ्यांनी असे छान छान फ्रुट्स आणि हे व्हेजिटेबल्स काढा रंगवा आणि मला पुढच्या तासाला दाखवा ओके कुणाला काही विचारायचं आहे का आज जे शिकवलं सगळ्यांना कळालं ना सगळ्यांना आजचा विषय आवडला आवडला आजचे चित्र सगळ्यांना आवडले की नाही ओके ओके थँक्यू.